गाड़ी वान दादा हो गाड़ी ने भरारा। अरे वाह, आज चक्क गात आहेत सूर्य जी। पिसाळ आला समोर सकाळीच। मी पिसाळ तर तू केसाळ। ए मी केसाळ तर तू तू जाऊ देत, मला वेळ नाही तू अशी बकबक करायला। ओ बिझी बी हा, गुड गुड। अरे पण एक गोड बातमी ऐकून जा ना। कॉंग्रॅट्स। ए पण काळजी घे या वयामध्ये। ए यू नॉटी बॉय, तस नाही रे वेड्या। मग आता मी आबासाहेब निंबाळकरांना भेटायला चाललीये, ऋग्वेद आणि गार्गीच्या लग्नाचं सगळं फायनल ठरवायला। जा 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 जा, लवकर जा आणि ठरवूनच टाक। मी आमची कटकट मिटेल तुझा पोरगा खपला की। तुझी खपली नाही निघाली हे ऐकून? हॅड उलट मी माझी जखम भरली आता, नाहीतरी तुझ्याशी नातं नकोच होतं मला। नाट लावणारी बाई, चला निघा आता। लग्नाला यायचं हा आणि पोट भर जेवायचं, आणि हो आहेर नाही आणायचा, कारण ते देणं तुम्हाला परवडणार नाहीये। जा 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 जा, तुला तुझा घरचाच आहेर मिळणार आहे चांगला, नसतर जाईल एकदाची। पण माझ्या साऊच काय होणार, तिला नाही सहन होणार हे सगळं। नाही तिच्यासाठी का विनय, मल्लिकेला झेलावंच लागेल मला। ओळखल्या तुम्हाला, पण त्या ट्रेन मध्ये ठीक होता अण्णीचा गेटअप लेडीज डब्यात येण्यासाठी, इथे कशाला आता तो? म्हटलं एवढी मेहनत घेतलीच आहे तर म्हटलं मिरवतो जरा सुंदरी म्हणून। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। एका स्त्रीचं आयुष्यही जगतो। चला गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। सांगू नको कुणाला। हे कुणाला आणला सोबत? आणला नाही, अन्नीली आत्ये माझी ती। अन्नी अण्णा कन्व्हिन द्यायची सख्खी जुळी बहीण। अन्नी नागबंदे। हॅलो अन्नी, आय एम चुन्नी, चुनीलाल सहा। सहा अगदी पाच कुठे गेले? व्हेरी गुड, व्हेरी गुड सेन्स ऑफ ह्युमर। शेवटी माझेच वडील। शेवटी माझेच वडील अण्णा, त्यांची ही सख्खी बहीण अन्नी, ह्युमर तर असणारच ना।